तक्रारदाराच्या आई वडिलांवर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी व अदखल पात्र गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी 2000 रुपयांची लाच स्वीकारताना अंबड पोलीस ठाण्याच्या हेड कॉन्स्टेबलला लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं बुधवारी दुपारी ताब्यात घेतलंय. महादू अप्पाराव पवार असे संशयित याचे नाव आहे. तक्रारदाराविरुद्ध अंबड तालुक्यातील कर्जत येथे शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून अदखल पात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामध्ये तक्रारदारांच्या आई वडील यांच्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल तर महादू पवार यांनी प्रतिबंधक कारवाई केलेली होती. तक्रारदार यांच्यावर प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल महादू पवार हे 2000 रुपयांच्या लाचेची मागणी करत होते. लाच देण्याची इच्छा नसल्यानं तक्रारदाराने याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. यावरून बुधवारी SEBनं जालना शहरातील अंबडवर एका बारमध्ये सापळा लावला.